नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राइब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन. रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील घोणसे घाटा ठाणे श्रीवर्धन या मार्गाने प्रवास करणाऱ्या खासगी बसचा भीषण अपघात झालाय. आज रविवार दिनांक 8 मे रोजी सकाळी 8 सुमारास ही बस साधारण 50 ते 60 फूट खोल दरीत कोसळली. या दुर्घटनेत आतापर्यंत तिघांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जाते. सुमारे 20 जखमींवर म्हसळा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत, तर काही अतिगंभीर असणाऱ्या जखमींना माणगाव येथील रुग्णालयात नेण्यात येत असल्याचं म्हसळा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उद्धव सुर्वे यांनी सांगितलंय. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार ठाणे येथून काही जण श्रीवर्धन तालुक्यातील गावी एका कार्यक्रमासाठी निघालेले असताना या बसचा अपघात झाला. म्हसळा तालुक्यातील धनगर मलई परिसरातील ठाण्याला राहणारे नागरिक आपल्या गावाला एका कार्यक्रमासाठी म्हसळा इथे येत असताना हा अपघात झाला. अपघातग्रस्तांचं सध्या मदत कार्य सुरू आहे. अद्याप मृतांबद्दल आणि जखमींबद्दल अधिक माहिती कळालेली नसून याबाबत पोलिसांकडून अधिक तपास केला जातोय. वादळवारा लाईव्हसाठी न्यूज ब्युरो रायगड. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकन.